आपल्या आयुष्यात पहिलं पेमेंट, पहिले 1000 फॉलोअर्स, 1000 सबस्क्रायबर्स या खूप स्पेशल असतात. या गोष्टी आपण मिळवण्यासाठी खूप मेहनत घेतो, पण काही काही लोक सक्सेसफुल होतात आणि काही काही होत नाहीत. तर या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की पहिले 1000 इंस्टाग्राम फॉलोअर्स कसे मिळवायचे, अशा काय टेक्निक्स यूज करायच्या, अशा काय टिप्स यूज करायच्या, जेणेकरून 30 दिवसात तुम्हाला 1000 फॉलोअर्स मिळतील. माझं नाव आहे पियुष सुप्रिया. जर तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, कारण फुकट आहे. आणि आता चला सुरुवात करूयात या व्हिडिओला. तर सगळ्यात पहिला मुद्दा हा आहे की तुम्ही डेली पोस्ट करा. काही काही लोक म्हणतात की तुम्ही डेली पोस्ट करू नका, अल्टरनेट डेजला पोस्ट करा किंवा वीकमधून 2 वेळा पोस्ट करा. पण माझं असं म्हणणं आहे की तुम्ही जर डेली पोस्ट केलात, कारण तुम्ही इंस्टाग्रामवर नवीन आहात, तुमचं कंटेंट जेवढा तुम्ही पोस्ट कराल तेवढी तुमची एंगेजमेंट वाढणार आहे. एंगेजमेंट वाढल्यावर तुमचा रीच वाढणार आहे आणि रीच वाढल्यावर डेफिनेटली तुम्हाला फॉलोअर्स मिळतील. सो ॲटलीस्ट एक पोस्ट प्रत्येक दिवशी तुम्ही पोस्ट करा आणि 3-4 स्टोरीज इंस्टाग्रामवर वेगवेगळ्या प्रकारच्या स्टोरीज, इंटरॅक्टिव्ह स्टोरीज किंवा इन्फॉर्मेटिव्ह स्टोरीज तुम्ही पोस्ट करा, जेणेकरून लोक तुम्हाला फॉलो करतील आणि तुमचा कंटेंट जर आवडला तर डेफिनेटली तुमचा अकाउंट ग्रो होणार आहे. तुम्ही रिझन द्या तुम्हाला फॉलो करायला. जर तुम्ही चांगला कंटेंट पोस्ट कराल, तुम्ही इन्फॉर्मेटिव्ह पोस्ट कराल, तुम्ही काही नॉलेजेबल व्हॅल्युएबल तुम्ही जर तुमचा कंटेंट क्रिएट केलात, पोस्ट केलात, तर डेफिनेटली तुम्हाला तो फॉलो करणार आहे, कारण तुमचा कंटेंट तो कन्झ्युम करतोय, तुमचा कंटेंट आवडतोय, त्यामुळे तो डेफिनेटली फॉलो करणार आहे. सो जेवढा व्हॅल्युएबल कंटेंट तुम्हाला प्रोव्हाइड करता येईल सोशल मीडियावर किंवा इंस्टाग्रामवर, तर तो करा. तर मित्रांनो, दुसरा मुद्दा आहे की तुमच्या निशमधले जे टॉप इन्फ्लुएन्सर आहेत, जे टॉप लोक आहेत, त्यांना फॉलो करा. त्यांनी एखादी रिसेंट पोस्ट केली असेल, त्यामध्ये ज्या लोकांनी लाईक केलं आहे त्यांना तुम्ही फॉलो करा आणि तिथे इंटरॅक्ट व्हा, जेणेकरून तुमच्या निशमधल्या लोकांबरोबर तुम्ही इंटरॅक्ट व्हाल. आणि तुमच्या निशमधल्या लोकांबरोबर जर तुम्ही इंटरॅक्ट झाला तर तुम्ही जेव्हा त्यांना फॉलो कराल तेव्हा डेफिनेटली तेही तुम्हाला फॉलो करणार आहेत, कारण तुमचा सेम निश आहे, तुम्ही सेम, तुमचा इंटरेस्ट सेम आहे. तसंच त्या व्यक्तीच्या कमेंट बॉक्समध्ये जावा आणि तिथे बरेचशी लोक प्रश्न विचारत असतात, त्यांना रिप्लाय करा. फक्त एवढी काळजी घ्या की तिथे त्यांना स्पॅम नका करू. तिथे तुम्ही माझ्या नवीन युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, हे असे जे स्पॅमी कमेंट्स असतात ते नका करू. जर तुम्ही त्या व्यक्तीबरोबर, त्या माणसाबरोबर इंटरॅक्ट केलं, त्या कमेंट्समध्ये इंटरॅक्ट केलं, काहीतरी व्हॅल्युएबल तिथेही पण तुम्ही कमेंट द्या, त्यामुळे तोही तुमचा प्रोफाईल चेक करेल आणि तुमचा प्रोफाईल जेव्हा चेक करेल त्यालाही कळेल हा जो व्यक्ती आहे हा आपल्या निश बरोबर आहे, त्यामुळे तोही तुम्हाला फॉलो करेल. या पद्धतीने तुम्ही 10 जी काही इंस्टाग्रामची अकाउंट्स आहेत तिथून तुम्ही फॉलोअर्स मिळवू शकता. तर मित्रांनो, तिसरा मुद्दा आहे हॅशटॅग्स. तुम्ही हॅशटॅग्स कुठले यूज करताय, कसे यूज करताय, या सगळ्या गोष्टी खूप मॅटर करतात जेव्हा तुम्ही हॅशटॅग यूज करता. याच्यावर पण मी एक व्हिडिओ बनवला आहे, त्याची लिंक मी आय बटनमध्ये देतोय, तर तो व्हिडिओ बघा. त्याच्यामध्ये तुम्हाला कळेल की कसे हॅशटॅग यूज करायचे. पण जर तुम्हाला कन्फ्युजन होत असेल की कुठले हॅशटॅग्स यूज करायचे, तर एक 3-4 ॲप्स आहेत, जसं की हॅशटॅगिफाय आहे, फ्लिक आहे, इन टॅग आहेत, टॅगिफाय म्हणून एक ॲप आहे. असे 4-5 ॲप्स आहेत जे तुम्हाला हेल्प करतं तुम्ही कुठले हॅशटॅग्स यूज करायचे. फक्त तुम्हाला मला जो काही पोस्ट अपलोड करायचा आहे तो पोस्ट तुम्हाला त्या ॲपवर अपलोड करायचा आहे आणि तुम्हाला 30 हॅशटॅग्स देतं, ते हॅशटॅग यूज करून पोस्ट करा. मित्रांनो, चौथा मुद्दा आहे तुमचं प्रोफाईल तुम्ही कसं ऑप्टिमाइज केलंय, तुमचा बायो मध्ये तुम्ही काय ऍड केलंय, काही गोष्टी ऍड केल्या आहेत, प्रोफाईल डीपी कसं आहे, हे पण खूप मॅटर करतं. याच्यावर मी पण व्हिडिओ बनवलेला आहे, त्याच्यामध्ये तुम्ही डीपी कसा ठेवायचा हा एक व्हिडिओ केला आहे. त्यानंतर तुमचा बायो कसा असायला पाहिजे, इंस्टाग्रामचा बायो काय असायला पाहिजे, बायो मध्ये हॅशटॅग्स यूज करा. त्यानंतर तुम्ही इमोजीज यूज करा जे प्रत्येकाला आवडतात. मी याच्यावर सविस्तर एक व्हिडिओ बनवला आहे, तो 8 का 9 मिनिटाचा व्हिडिओ आहे, पण तो नक्की बघा. त्यामुळे तुम्हाला एक अंदाज येईल की इंस्टाग्राम बायो ऑप्टिमाइज कसा करायचा. तर त्याची लिंक पण मी तुम्हाला आय बटन मध्ये देतोय, तर तोही व्हिडिओ नक्की चेक करा. 5वा मुद्दा आहे, तुम्हाला इंस्टाग्रामवर डीएम बरेचसे येत असतील, तिथे तुम्ही लोकांशी इंटरॅक्ट व्हा, तिथे रिलेशनशिप बनवा, तिथे लोकांना मित्र बनवा, तुमच्या फॉलोअर्सना फॅन्स बनवा, फॅन्सना तुम्ही फॉलोअर्स बनवा. कारण जेवढे तुम्ही डीएम्स मध्ये लोकांना इंटरॅक्ट कराल तेवढे तुमचं इंटरॅक्शन वाढणार आहे आणि लोकांचा विश्वास बसणार आहे की हा बाबा व्हॅल्युएबल कंटेंट प्रोव्हाइड करतोय, तर आपण याला फॉलो करायला पाहिजे. तसंच तुम्ही इंस्टाग्राम डीएम मध्ये जास्तीत जास्त लोकांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करा. तुमच्या निश रिलेटेड जे प्रॉब्लेम्स आहेत ते तुम्ही सॉल्व्ह करा, ज्याचं तुम्हाला नॉलेज आहे अशा गोष्टी तुम्ही सॉल्व्ह करा, जेणेकरून ट्रस्ट त्या माणसाचा बसेल आणि तो तुम्हाला फॉलो करेल. 6व्या मुद्द्याकडे जाण्याआधी मला तुम्हाला एक छोटीशी रिक्वेस्ट करायची आहे, ती म्हणजे माझं इंस्टाग्रामवर प्रोफाईल आहे कॉफी खोर या नावाने, COFFEEKHOR कॉफी खोर. जर तुम्ही मला फॉलो नसेल केलं तर मला नक्की फॉलो करा, आणि जर मला तुमचं प्रोफाईल आवडलं तर मी डेफिनेटली तुम्हाला फॉलो करेन.
सहावा मुद्दा आहे नवीन नवीन जे इंस्टाग्रामवर फीचर्स येतात, जसे की इंस्टाग्रामने रिसेंटली इंस्टाग्राम रील्स हा ऑप्शन. तर जर तुम्ही नवीन असाल इंस्टाग्रामवर आणि तुम्हाला कुठला फीचर नवीन आला असेल इंस्टाग्रामवर, तर तो तुम्ही लवकरात लवकर त्याचा यूज करा. कारण जर तुम्ही नवीन असाल आणि तुम्ही तो यूज केला तर तुम्हाला इंस्टाग्राम जास्त तुम्हाला एंगेजमेंट किंवा जास्त तुम्हाला इम्प्रेशन्स देतं म्हणजे तुमची पोस्ट जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवतं. याचा फायदा तुम्ही जो फीचर यूज केला आहे तो जर लोकांना आवडला तर ते तुम्हाला फॉलो करतील. त्यामुळे तुम्ही जास्तीत जास्त इंस्टाग्राम फीचर्सचा यूज करा, रील्स हा ऑप्शन यूज करा. सातवा मुद्दा आहे हा फक्त जे इंस्टाग्रामवर नवीन आहेत त्यांना मी रेकमेंड करेन. कारण जेव्हा तुम्ही नवीन असता तेव्हा तुम्ही स्टार्टिंग तुम्ही झिरो पासून करता, त्यामुळे फॉलो अनफॉलो ही स्ट्रॅटेजी तुम्ही स्मार्टली कशी युज कराल. स्मार्टली युज करायचं म्हणजे तुम्ही जेवढे लोकांना फॉलो कराल त्यातले काही लोक तुम्हाला फॉलो करतील किंवा काही लोक अनफॉलो करतील किंवा फॉलो बॅक करणार नाही. तर अशा व्यक्तींना फॉलो करा जे तुम्हाला फॉलो बॅक करतील. जर तुम्ही एखाद्या 1 मिलियन 2 मिलियन फॉलोअर्स वाल्याला जर फॉलो केलं तर डेफिनेटली तो तुम्हाला फॉलो नाही करणार आहे. इन्स्टेड ऑफ दॅट तुम्ही 1000 फॉलोअर्स असणाऱ्या किंवा 2000 फॉलोअर्स असणाऱ्या किंवा 3000 फॉलोअर्स असणाऱ्या अशा व्यक्तीला फॉलो करा की त्याच्याकडून तुम्हाला फॉलो बॅक येईल. पण ही मेथड फॉलो अनफॉलो मेथड मी कोणालाही रिकमेंड नाही करत. जी इंस्टाग्रामवर लोक नवीन आहेत त्यांच्यासाठी ही मेथड आहे. तर मित्रांनो या होत्या काही इंस्टाग्रामच्या टिप्स जेणेकरून तुम्ही 30 दिवसात तुम्हाला 1000 सबस्क्रायबर्स मिळतील. जर तुम्ही हे पॉइंट नीट ऑप्टिमाइज केलेत, नीट जर तुम्ही याच्यावर विचार केलात आणि या टिप्सचा विचार केला तर डेफिनेटली माझी 100% गॅरंटी आहे तुम्हाला 1000 फॉलोअर्स नक्की मिळतील. तर हा जर व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही नक्की लाईक करा आणि जर चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब करा. कारण आता तुम्हाला माहितीच आहे.